कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका असतानाच आता टोमॅटो फ्लूनं टेन्शन वाढवलं. हजार लहान मुलांमध्ये वेगानं पसरतोय. केरळच नाही तर आता आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील याचे रुग्ण वाढत असल्यानं सरकारनं अलर्ट जारी केला. टोमॅटो फ्लू संदर्भात केंद्र सरकारनं काही गाईडलाईन्स देखील दिल्या. लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. केरळ पाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू आणि ओरिसामध्येही टोमॅटो फ्लूचे रुग्ण आढळले. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 82 रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. केंद्र सरकारनं गाईडलाईन सुद्धा जारी केल्या, त्या आपण पाहूया. कोणतंही लक्षण दिसल्यास 5 ते 7 दिवसांचं विलगीकरण गरजेचं आहे. परिसरात स्वच्छता राखण्याची आवश्यकता. मुलांना स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शन करावं. पुरळ तापाची लक्षणं दिसणाऱ्यांपासून मुलांना दूर ठेवा. मुलांना भरपूर पाणी प्यायला सांगा. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी समतोल आहार मुलांना द्यावा. पुरेशी विश्रांती आणि झोप गरजेची. तर टोमॅटो फ्लूची नेमकी लक्षणं काय आहेत तीही आपण पाहूयात. डिहायड्रेशन, त्वचेवर पुरळ उठणं, त्वचेची जळजळ आणि खाज सुटणं. बाधित मुलांच्या शरीरावर टोमॅटोच्या आकाराचे लाल पुरळ दिसतात. खूप ताप येणं, सांधे सुजणं, थकवाळणं आणि अंगदुखी ही लक्षणं आहेत. तोंड कोरडं पडणं, हात गुडघे यांचा रंग बदलणं अशी लक्षणं टोमॅटो फ्लूमध्ये आढळतात. त्यामुळे लहान मुलांची काळजी घ्या.